नमस्कार, VKB न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि सर्वप्रथम बघूयात आजच्या ठळक घडामोडी. पोलीस यंत्रणेला तब्बल 9 तास वेठीला धरलेली सामूहिक बलात्काराची तक्रार निघाली खोटी. खोटी तक्रार करणाऱ्या तरुणीवरच होऊ शकतो गुन्हा दाखल. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त नागपूर शहरातील 75 भिंती रंगणार अमृत महोत्सवी रंगात. आणि निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मानले मतदारांचे आभार. आणि आजच्या ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. तरुणीने प्रेम प्रकरणातून सामूहिक बलात्कार झाल्याची खोटी तक्रार केल्याचं कळताच पोलीस यंत्रणेला विनाकारण कामी लावल्यामुळं पोलिसांनी तिच्यावरच गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. 19 वर्षीय ही तरुणी काटोल मार्गावरील खेड्यात राहते. ती गायन शिकायला सीताबर्डी येथील क्लाससाठी नागपुरात ये जा करते. या तरुणीनुसार ती सकाळी 9 घरून निघाली व 9:30 व्हेरायटी चौकातून रामदासपेठकडे पायी पायी निघाली. रामदासपेठ येथील लेंड्रा पार्क जवळ ती पोहोचली असता कारमध्ये सवार 2 युवक तिच्याजवळ आले व त्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाणे तिला गाडीत कोंबून कळमना परिसरात घेऊन गेले व तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दिवसाढवळ्या आलेल्या बलात्काराच्या या तक्रारीने पोलीस विभागात खळबळ माजली. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाला गंभीरतेने घेत जवळपास 1000 पोलीस कर्मचाऱ्यांना कामी लावले. 40 टीम तर केवळ CCTV फुटेज बघण्यातच व्यस्त होती. DCP सारंग आवड, चिन्मय पंडित, विनीता साऊ व मनीष कवलनिया या प्रकरणाचा तपास करत होते. मात्र तपासाच्या वेळी ती धड उत्तरे देत नसल्याचं लक्षात येताच पोलिसांचा तिच्यावरचा संशय बळावला व त्यांनी तिचीच उलट तपासणी केली व अखेर सत्य बाहेर आले. या तरुणीचे एका युवकाशी प्रेमसंबंध असून तिच्या या संबंधास घरच्यांकडून विरोध होता. बलात्कार झाल्याचा बनाव रचल्यास दया निर्माण होऊन घरचे आपल्याला होकार देतील यासाठी तिने हे सर्व नाट्य रचल्याचं निष्पन्न झालं. हो, बरोबर आहे. काल दुपारी 12 सुमारास एका 18.5 वर्षाची मुली कलमना पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली होती की ते म्युझिक क्लासला रामदास पेठ येथे जात असताना त्यांना एक ओमनी कारमध्ये 2 लोक आले आणि बुटीबोरीचे रस्ता विचारण्याची हे करून त्यांना गाडीमध्ये बसून ठेवला आणि किडनॅप केला आणि नंतर एका ठिकाणी काही खुल्या जागेवर जाऊन त्यांच्यासोबत सामूहिक बलात्कार झाली. ही फिर्याद आल्यानंतर पुणे पोलीस यंत्रणा तपासामध्ये लागलेले होते आणि ही पूर्ण घटनाक्रमची तपास करण्यात आली आणि अशा निष्पन्न झाला की अशा प्रकारची घटना घडलेली नाही. कारण ही स्पष्ट झाली की मुली त्यांचे गावातून निघाल्यानंतर मूनलाइट स्टुडिओ जवळ बसनी बाहेर उतरली आणि त्याच्यानंतर वेगवेगळे ठिकाणी व्हरायटी चौक, आनंद भवन आणि असे असे चौक करून ते ऑटो रिक्षा घेतली आणि तिथून मेयो हॉस्पिटलला ऑटो रिक्षानी उतरली आणि परत दुसऱ्या ऑटोनी ते चिखली गावात कलमना येथे उतरली आणि हे पूर्ण सर्व दिशाभूल करण्याची उद्देशातून अशा प्रकारची फिर्याद दिली होती, अशा निष्पन्न झालेली होती. नंतर त्यांना पण विचारपूस करण्यात आली आणि त्यांच्याकडून पण असंच समजला की त्यांनी काही वैयक्तिक कारणांनी, काही घरगुती कारणांनी काही अडचण होती त्याचे मुळे त्यांची काही मानसिक स्थिती हादरली होती आणि त्यांनी अशा प्रकारची फिर्याद दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त नागपूर शहरात अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतूनच शहरातील 75 भिंती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगात रंगविण्याची स्पर्धा लवकरच मनपातर्फे आयोजित करण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मंगळवारी महापौर सभागृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीत नागपूर शहरात असलेले विविध शासकीय कार्यालय, शासकीय रुग्णालय, मनपाची आरोग्य केंद्र, महाविद्यालय, धार्मिक स्थळे, विमानतळ यासोबतच अन्य संस्थांच्या इमारती अशा विविध ठिकाणच्या 75 भिंती या संदेश देणाऱ्या ठराव्यात यासाठी महापौरांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. ही स्पर्धा भारताचा इतिहास, उद्याचा नागपूर आणि नागरिक कर्तव्य या 3 थीमवर असणार आहे. या स्पर्धेत नागपूर शहरातील कलावंत, शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक या सर्वांचा सहभाग असणार असून या स्पर्धेद्वारे शहरातील नागरिकांना विविध संदेश मिळावे, त्यांना इतिहासाची माहिती मिळावी व त्यांची जनजागृती व्हावी असा या स्पर्धेचा उद्देश आहे.
या बैठकीला महापौरसह अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीना, उपायुक्त मिलिंद मेश्राम, शिक्षणाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते. विधान परिषदेच्या जागेवरच्या निवडणुकीत भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजय मिळवून महाविकास आघाडीला चांगलाच झटका दिला. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व मतदारांचे आभार मानत काँग्रेसवर टीकाही केल्या. पी नड्डाजी, नितीन गडकरीजी, महाराष्ट्राचे लोकनेते देवेंद्र फडणवीसजी, माननीय आमचे अध्यक्ष चंद्रकांत दादाजी, या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. ज्या मतदारांनी मला मतदान केलं पहिल्या पसंतीचं त्यांचा आभार मानतो. दुसऱ्या पसंतीचंही मतदान मला मोठ्या प्रमाणात मिळालं आहे, त्यांचेही मी आभार मानतो. आणि 362 मतं आम्हाला मिळाली. भाजपकडे 318 मतं होती, पण 362 मतं मिळाली. नागपूरच्या जिल्ह्यातल्या शहरातल्या जनतेने मतदारांनी माझ्यावर प्रेम केलं आणि संपूर्ण पक्ष माझ्या पाठीशी उभा राहिला, म्हणून हा विजय मला मिळाला आहे. महाविकास आघाडीला जी 186 मतं मिळाली, जर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना साथ नसती दिली तर 186 मतं मिळाली नसते. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्यामागे उभी राहिली, म्हणून त्यांना 186 मतं मिळाले. काँग्रेसमध्ये प्रचंड अफरातफरी झाली, प्रचंड मतं फुटलीत, कारण हुकुमशाही मोगलशाही पद्धतीने पक्ष चालवणे याचे हे उदाहरण आहे. प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे 2 मंत्र्याच्या दबावात आले, त्यांनी उमेदवार बदलवला, एक उमेदवाराला तिकीट दिली, दुसऱ्या उमेदवाराला मत टाकायला लावले. ही पक्षातली हुकुमशाही, मतदाराला मान्य नव्हती, जनतेला मान्य नव्हती. काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता या विषयाला आहे आणि याचा प्रचंड फटका विदर्भामध्ये काँग्रेस पार्टीला बसणार आहे. छोटू भोयरनीसुद्धा स्वतःला मतदान केलं, त्यांनीसुद्धा काँग्रेसला मतदान केलं नाही. माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये विजयाची घोडदौड सुरू झालेली आहे आणि यानंतर महाराष्ट्रामध्ये संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आणि यानंतर सर्व निवडणुका होतील, भारतीय जनता पार्टी जिंकणार. हुकुमशाही, नाना पटोले प्रदेशाध्यक्ष हे हुकुमशाही पद्धतीने चालतात आहे, ते मंत्री त्यांचं ऐकत नाहीत, ते कसले प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने हा नाना पटोलेचा पराभव आहे, त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे. मला कधीही पक्षाने मागे टाकलं नाही, मला पक्षाचं महासचिव म्हणून काम करण्याची संधी दिली. 10 वर्ष 15 वर्ष विधानसभेत मी होतो, मंत्रीपदावर होतो, मला पक्षाने खूप काही दिलं आहे, कधीही मला पक्षाने मागे ठेवलं नाही. आणि आजही पक्षाने मला तिकीट दिली. मला वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये शून्यातून इथपर्यंत आणण्याचं काम पक्षाने मला केलं आहे, त्यामुळं मी पक्षाचे आभार मानतो, नेत्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझ्या विजयाला. नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी बाजी मारल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की या निवडणुकीत भाजपने घोडेबाजार केला असून भाजपला पक्षाच्या लोकांवरच विश्वास नाही. बघा, आपण पाहिलं असेल की नागपूरच्या निवडणुकांमध्ये विशेष करून त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा घोडेबाजार झाला, स्वतःचे जे वोटर होते, त्यांच्या पक्षाचे जे लोकप्रतिनिधी होते, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचे, त्यांना बाहेर यात्रेवर नेलं. आपल्याच वोटरवर भरोसा नसलेली ही पार्टी आहे आणि त्या पद्धतीचा घोडेबाजार करून ही निवडणूक त्यांना जिंकता आली तर त्यांचं ते आहे. पण खरं तर या पद्धतीचा घोडेबाजार होणं हा लोकशाहीला घातक आहे. आणि आता जो निकाल आलेला आहे त्या निकालाचं स्वागतच केलं पाहिजे की त्याच्यावर उत्तर आम्ही भविष्यात देऊ. आता या पद्धतीचं उत्तर देणं काही बरोबर नाही. पण जे घोडेबाजार करणारी प्रवृत्ती आहे, त्या घोडेबाजाराच्या प्रवृत्तीचं दर्शन आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नागपूरमध्ये कुठेतरी उमेदवार वेळेवर बदलला याचा फटका बसला असं म्हणता येईल? काही नाही, ती स्ट्रॅटेजी होती, त्याच्यामुळे त्याचा काही फरक पडलेला नाही. त्याची माहिती नाही मला. वेळ झाली एका ब्रेकची, भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर। तर ब्रेक नंतर आपले पुन्हा स्वागत। वर्धा शहरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या 4 आरोपींना वर्धा वन विभागाने आपल्या ताब्यात घेतले तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला। वर्धा वन विभागाला नागपूरच्या मोबाईल स्कॉटद्वारे मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वर्धा वन विभागाने शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ 5 लोकांना बिबट्याच्या कातडीची तस्करी करताना पाहिले। वर्धा वन विभागाने त्वरित सापळा रचत 4 आरोपींना आपल्या ताब्यात घेतले तर एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरला। या आरोपींमधील 2 आरोपी वर्धा येथील असून उर्वरित 2 चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत। वन विभागाने आरोपींजवळून बिबट्याची कातडी जप्त केली असून फरार आरोपीचा शोध घेणे सुरू आहे। आमच्या नागपूर टीमला, वन विभागाच्या टीमला गुप्त माहिती मिळाली होती की वर्धेमध्ये असं बिबटच्या कातड्याचं काहीतरी डीलिंग होणार आहे, तर त्या दृष्टीने त्यांनी वर्धा वन विभागाच्या टीमला सोबत घेऊन सापळा रचला आणि त्या सापळ्यानुसार संध्याकाळी 8:30 दरम्यान 4 आरोपींना बिबटच्या कातडीसह अटक केली। यांना अटक करून आज आपण कोर्टात हजर करणार आहे आणि याच्यामध्ये अजून कोणकोण आरोपी इन्वॉल्ड आहे, सदर बिबटची कुठं शिकार झाली, काय झाली, या सर्व गोष्टींचा तपास सुरू आहे। वर्धा शहरात पोस्ट ऑफिस चौकाच्या जवळ जे आंबेडकर उद्यान आहे त्याच्याजवळ तिथे आपण ताब्यात घेतलं। 4 आरोपी आहे, 2 वर्धा येथील आहे आणि 2 चंद्रपूर येथील आहे। सदर आरोपींना आता आपण कोर्टात हजर करतो आहे, माननीय कोर्ट जे काही आदेश देईल त्याच्यानंतर आपण पुढील तपास करू अजून। बुलढाणा विधान परिषद क्षेत्रातून भाजप उमेदवार वसंत खंडेलवाल यांचा विजय झाला, यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। अकोला बुलढाणा वाशिम विधान परिषद क्षेत्रातून शिवसेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना पराभूत करून भाजपचे वसंत खंडेलवाल बहुमताने विजय झाले। त्यांनी 109 मतांनी विजय मिळवला। निवडणुकीत गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते तर सराफा व्यापारी वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली। यावेळी खंडेलवाल यांच्या विजयावर भाजपा कार्यकर्त्यांद्वारे मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला। आजचा हा भारतीय जनता पार्टीचा ऐतिहासिक विजय आमदार वसंतरावजी खंडेलवाल यांच्या रूपाने आम्हाला आज बघायला मिळतो आहे। सर्वप्रथम सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता, पदाधिकारी, जनप्रतिनिधी आणि आपल्या राज्याची जनता यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो। एक खूप चांगलं नेतृत्व आपण पुन्हा या राज्याला देत आहोत आमदार खंडेलवालजी यांच्या निमित्ताने। ही निवडणूक म्हणजे जनप्रतिनिधींद्वारा निवडलेली उमेदवार असतो, त्यामुळं आजचा हा विजय म्हणजे सध्याची जी आघाडी सरकार आहे त्याच्या विरोधात, त्यांच्या कार्यपद्धतीच्या विरोधातली नांदी आपण समजूया आणि आता या आघाडी सरकारचं पतन व्हायला काही जास्त वेळ लागणार नाही असे जे आहे परिणाम, जे निवडणुकीचे परिणाम आहे ते आपल्याला दाखवतो आहे। आज जो भारतीय जनता पार्टीचे उमेदवार वसंत भाऊ खंडेलवाल यांचा जो विजय झालेला आहे हा तसा पाहिला तर जो भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता असतो जो भारत मातासाठी समर्पित असतो आणि पक्षासाठी समर्पित असतो आज तो आज विजय झालेला आहे आपला। आज आम्ही वसंत भाऊच्या रूपाने जो आम्हाला जो आज आमदार मिळालेला आहे आणि जो मागचा आमदार झाला त्यांच्या विरोधात आज आपण जे बघतो आहे वातावरण, आज आमचा जो विजय झाला त्या याच्यात आम्ही आज फटाके फोडून आणि आज पेढे वाटून हा जल्लोष करत आहोत। बस भारतीय जनता पार्टी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नागपूरच्या जागेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी 365 मत मिळवून दणदणीत विजय मिळवला। अतिशय नाट्यमय घडामोडी पार पडलेल्या या निवडणुकीत भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा दणदणीत विजय झाला।
या निवडणुकीकडे गेल्या काही दिवसांपासून अवघ्या राज्याचं लक्ष लागून होतं. आज या निवडणुकीचा निकाल लागला व यात भाजप पक्षाने मोठ्या फरकाने बाजी मारली तर काँग्रेस उमेदवाराला केवळ एक मत पडलं. या विजयावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बावनकुळे यांच्या विजयाने मला अतिशय आनंद झाला असून आजचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. भारतीय जनता पक्षाला 6 विधान परिषदेच्या निवडणुकांपैकी 4 ठिकाणी विजय मिळाला असून 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या निवडणुका जिंकता येतात. या आत्मविश्वासाला छेद गेल्याचा टोलाही त्यांनी यावेळी विरोधकांना मारला. मला अतिशय आनंद आहे की माझे सहकारी चंद्रशेखर बावनकुळेजी हे पुन्हा एकदा विधान परिषदेत प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. खरं म्हणजे मला असं वाटतं की आजचा विजय हा भविष्यातल्या विजयाची नांदी आहे. अकोल्यामध्ये देखील वसंतभाई खंडेलवाल चांगल्या फरकाने निवडून आले. भारतीय जनता पार्टीला 6 विधानसभेत विधान परिषदेच्या निवडणुकींपैकी 4 ठिकाणी विजय मिळालेला आहे. त्यामुळे 3 पक्ष एकत्रित आले म्हणजे सगळ्या निवडणुका जिंकता येतात. अशा प्रकारे जी मांडणी केली होती तिला छेद गेलेला आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विजयामुळे विदर्भातले जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड उत्साहित आहेत. मी आमचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, माननीय आमचे अध्यक्ष नड्डाजी, होम मिनिस्टर अमितभाई शाह यांचे अतिशय मनापासून आभार मानतो की त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आणि चंद्रशेखरजी, वसंतभाई आणि आमच्या सगळ्या उमेदवारांना त्यांनी या ठिकाणी उमेदवारी दिली आणि त्यामुळेच हा विजय मिळाला. आणि त्याचसोबत आमचे नेते माननीय नितीनजी गडकरी यांनी जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतो. नागपूर गुन्हे शाखेने प्रतिबंधित नायलॉन मंजाची विक्री करणाऱ्या विद्यार्थ्याला अटक केली असून पोलिसांनी त्याच्याजवळून 35,000 रुपये किमतीचा नायलॉन मांजा जप्त केला. सोमवारी शहरातील गोळीबार चौकात एका विद्यार्थ्याजवळून नायलॉनचा मंजा जप्त करण्यात आला. गोळीबार चौक येथील रहिवासी लोकेश देवीदास बारापात्रे असे या मांजा विकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव असून तो BCA विद्यार्थी आहे. त्याचे वडील एका खाजगी कंपनीत काम करतात. लोकेशला स्वतःच एक कॉफी शॉप उघडायचं होतं, त्यासाठी त्याला पैशाची गरज होती. त्याने 3 दिवसापूर्वीच एका स्थानिक व्यापाऱ्याच्या मदतीने नायलॉन मंजाची 58 चक्री विकत घेतली होती. याची माहिती क्राईम ब्रांचच्या युनिट 3 मिळाली. सोमवारी दुपारी लोकेशच्या घरावर पोलिसांनी छापा मारून मांजा आपल्या ताब्यात घेतला व त्याच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायदा कलम 188 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तर VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.